दौंड तालुक्यातील कानगाव आणि गार भीमा नदी पात्रातील 13 फायबर बोटी उद्ध्वस्त. दौंड महसूलची कारवाई. दौंड तालुक्यातील कानगाव आणि गार हद्दीतील भीमा नदी पात्रामध्ये फायबर बोटींच्या सहाय्याने वाळू उपसा करणाऱ्या 16 बोटी जिलेटिन लावून उडवून देण्यात आले आहे. ही कारवाई दौंडचे नायब तहसीलदार सचिन आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत अव्वल कारकून विजय खारतुडे, हरिश्चंद्र फरांदे, शंकर दिवेकर, रोहन गबाले आदींच्या पथकाने केली. प्रतिनिधी राजेंद्र सोनवलकर, न्यूज टुडे 24, दौंड. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.